नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, सुरुवातीला पाहूया बाजार समित्यांचे बाजार भाव. अकलू बाजार समिती आवक आहे 4,800 नग, किमान दर 7, कमाल दर 12, सर्वसाधारण 10 रुपये प्रतिनग. कोल्हापूर बाजार समिती आवक आहे 22 क्विंटल, किमान दर 5,600, कमाल दर 10,500 रुपये, सर्वसाधारण 8,050 रुपये प्रति क्विंटल. औरंगाबाद आवक आहे 11,400 नग, किमान दर 500, कमाल दर 700, सर्वसाधारण 600 रुपये प्रति शेकडा. पाटण आवक आहे 5,250 नग, किमान दर 3, कमाल दर 5, सर्वसाधारण 4 रुपये प्रतिनग. खेड चाकण आवक आहे 12,600 नग, किमान दर 800, कमाल दर 1,400, सर्वसाधारण 1,100 रुपये. श्रीरामपूर आवक आहे 3,450 नग, किमान दर 5, कमाल दर 9, सर्वसाधारण 7 रुपये. मंगळवेडा आवक आहे 2,570 नग, किमान दर 4, कमाल दर 14, सर्वसाधारण 10 रुपये प्रतिनग. राहता आवक आहे 1,400 नग, किमान दर 5, कमाल दर 25, सर्वसाधारण दर आहेत 15 रुपये प्रतिनग. कळमेश्वर आवक आहे 12 क्विंटल, किमान दर 4,555, कमाल दर 5,000, सर्वसाधारण 4,815 रुपये. रामटेक आवक आहे 5 क्विंटल, किमान दर 4, कमाल दर 5,000, सर्वसाधारण 4,500 रुपये. सोलापूर आवक आहे 13,092 नग, किमान दर 500, कमाल दर 1,500, सर्वसाधारण 1,000 रुपये. जळगाव आवक आहे 18 क्विंटल, किमान दर 2,000, कमाल दर 5,000, सर्वसाधारण 3,000 रुपये. पुणे आवक आहे 85,750 नग, किमान दर 7, कमाल दर 15, सर्वसाधारण 11 रुपये प्रतिनग. पुणे खडकी आवक आहे 2,450 नग, किमान दर 8, कमाल दर 10, सर्वसाधारण 9 रुपये. पुणे पिपरी आवक आहे 2,250 नग, किमान दर 7, कमाल दर 9, सर्वसाधारण 8 रुपये प्रतिनग. मुंबई आवक आहे 891 क्विंटल, किमान दर 2,000, कमाल दर 2,400 रुपये, सर्वसाधारण 2,200 रुपये प्रति क्विंटल. भुसावळ आवक आहे 29 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 2,000 रुपये प्रति क्विंटल. कामठी आवक आहे 4 क्विंटल, किमान दर 1,000, कमाल दर 1,500, सर्वसाधारण 1,400 रुपये प्रति क्विंटल. रत्नागिरी आवक आहे 7,000 नग, किमान दर 10, कमाल दर 23, सर्वसाधारण 15 रुपये प्रतिनग. मित्रांनो, ते बाजार समित्यांचे बाजारभाव. शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे उस्मानाबाद लातूरचे बाजारभाव 400 रुपये प्रति कॅरेटच्या आसपास आहेत. सध्या भाव वाढलेले असल्यामुळे आणि कोथिंबीरची थोडीशी कमतरता असल्यामुळे व्यापारी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राबाहेरही माल पाठवत आहेत. तर आपण व्यवहार करत असताना आपला माल कुठल्या व्यापारी घेत आहे आणि कुठल्या मार्केटला पाठवत आहे त्याच्यानुसार भावामध्ये मोठा फरक पडू शकतो. मित्रांनो, याची नोंद घ्यावी. आणि जर आत्तापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून घ्या.